देश की बागडोर जिसके हाथों में सौंपी है उस सरकार ने शपथ ग्रहण कर ली है। अभूतपूर्व परिणाम और अब है देश में नई सरकार। प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी के नेतृत्व में उनका मंत्रिमंडल भविष्य में भारत और भारत के भविष्य को तय करेगा। The oath of office in secrecy administered to Prime Minister Narendra Modi and his new council of ministers. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतलेली आहे आणि सोबतच त्यांच्या सगळ्या मंत्रीगणांनी देखील मंत्रीपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतलेली आहे। हे सगळे तेच मंत्री आहेत ज्यांचा या दुसऱ्या मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। प्रचंड बहुमत मिळालेला आहे भाजप सरकारला आणि यावेळेस त्यांनी घटक पक्षांना देखील नाराज न करण्याची भूमिका घेतली। प्रत्येकाला महत्त्वाचं मंत्रीपद मिळेल, प्रत्येक घटक पक्षातल्या एखाद्या व्यक्तीला महत्त्वाचं खातं दिलं जाईल, मंत्रीपद दिलं जाईल अशी ग्वाही दिली होती। कुठल्याही प्रकारची नाराजी ठेवायची नाही ही भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांची होती आणि त्यानुसारच प्रत्येक घटक पक्षातल्या नेत्यांना त्यांनी मंत्रीपद दिलेली आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे यावेळच्या भाजप सरकारमध्ये भाजपचे अध्यक्ष असलेले अमित शहा आता मंत्री म्हणून दिसणार आहेत। त्यांच्याकडे कोणतं महत्त्वाचं खातं सोपवलं जाणार याचा खुलासा देखील पुढच्या काही काळात होऊ शकतो। राष्ट्रपती भवनातला हा शानदार सोहळा जवळपास 2.25 तास आपण बघत होतो। 7 वाजल्यापासून या संपूर्ण शपथविधी सोहळ्याला सुरुवात झाली। एक एक करून जवळपास 9,000 पाहुणे वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर या ठिकाणी दाखल झाले होते। त्यानंतर नरेंद्र मोदी कडक ताफ्यामध्ये तिथे पोहोचले आणि त्यानंतर राष्ट्रपतींचं आगमन झालं, त्यानंतर जनगणमन झालं आणि सुरुवात झाली 7:03 मुख्य शपथविधी सोहळ्याला। सगळ्यात आधी मंचावरती अर्थातच नरेंद्र मोदी यांना पाचारण करण्यात आलं आणि राष्ट्रपतींनी नरेंद्र मोदींना मंत्रीपदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली आणि तेव्हापासूनचा शपथविधीचा हा सिलसिला जवळपास 2.25 तास सुरू होता, तो आता 2.25 तासानंतर थांबलेला आहे। आणि या संपूर्ण 2.25 तासांच्या काळामध्ये जवळपास 56 किंवा त्याहूनही अधिक मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे। तर्क से ऊपर होते हैं। सध्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोबत उभे आहेत या ठिकाणी। मंत्रिमंडळातले इतर जी नेते मंडळी होती ती आता आसनस्थ झालेली आहेत। मुख्य कार्यक्रम संपलाय, मात्र भेटीगाठींचा सिलसिला सुरू आहे। 5 वर्षांपूर्वी 26 मे 2014 नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा शपथ घेतली होती मंत्रीपदाची आणि गोपनीयतेची आणि 5 वर्षांनंतर आज 30 तारखेला दुसऱ्यांदा नरेंद्र मोदी हे शपथ घेताना दिसतात। आणि सगळी जी नेते मंडळी आहे ज्यांनी शपथ घेतलेली आहे ती खाली गेल्यानंतर ज्या परदेशी पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलेलं होतं ते आता एक एक करून समोर येत आहेत आणि ते राष्ट्रपती आणि पंतप्रधानांची भेट घेत आहेत। या शपथविधीसाठी बांगलादेश असेल, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, नेपाळ, भूतान या बिमस्टेक देशांच्या प्रमुखांना बोलावण्यात आलेलं होतं आणि हेच प्रमुख आहेत, ते एक एक करून समोर येत आहेत आणि नरेंद्र मोदींचं अभिनंदन करतात, सोबतच राष्ट्रपतींसोबत हस्तांदोलन करतात। काहीही करून यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकिस्तानच्या पंतप्रधानांना या शपथविधी सोहळ्याला बोलवायचं नव्हतं आणि त्यावरती शक्कल त्यांनी लढवली आणि त्यांनी बिमस्टेकचे जे देश आहेत त्यांना या शपथविधीचं निमंत्रण धाडलं आणि त्या निमंत्रणाचा मान राखत या सगळ्या देशाच्या प्रमुखांनी आज इथं आवर्जून हजेरी लावलेली आहे। खरं तर 2014
26 मे 2014 जेव्हा नरेंद्र मोदींचा पहिल्यांदा शपथविधी झाला त्यांच्या मंत्रिमंडळासोबत, त्यावेळेस पाकिस्तानचे त्यावेळेचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांना खास निमंत्रण देण्यात आलेलं होतं, खास त्यांचा पाहुणचार करण्यात आलेला होता. त्यावरून टीका झाली, मात्र नरेंद्र मोदींनी त्यावेळेस त्यावरती फार ते गांभीर्यानं घेतलेलं नव्हतं. मात्र पुलवामाचा जो दहशतवादी हल्ला झाला, त्यानंतर भारतानं बालाकोटवरती केलेलं एअर स्ट्राईक, आणि त्यानंतर नरेंद्र मोदींची भाजप सरकारची, युती सरकारची पाकिस्तान विरोधातली जी कडक भावना आहे ती यावेळेस देखील कायम राहिलेली आहे. पाकिस्तान विरोधातलं आपलं धोरण हे आता कडक असणार आहे असा इशारा त्यांनी या शपथविधीच्या माध्यमातून देखील दिलेला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना निमंत्रण देण्यात आलेलं नाही, त्याऐवजी बिमस्टेक देशांचे जे सगळे प्रमुख आहेत त्यांना निमंत्रण देण्यात आलं, ज्याच्यामध्ये बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, थायलंड सोबतच भूतान आणि नेपाळ या देशांचे प्रमुख आहेत. ते एक एक करून नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपतींना भेटतात. BIMSTEC is a gateway to the seas of the literal states. तेव्हा एकूण 58 मंत्र्यांचा शपथविधी सोहळा आज पार पडलेला आहे, ज्याच्यामध्ये राज्यातल्या 8 मंत्र्यांचा समावेश आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याला राज्यातले जे 8 खासदार आहेत ते आता मंत्री झालेले आहेत. 25 कॅबिनेट आणि 33 राज्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा हा पार पडलेला आहे. सगळ्यात आधी 7 वाजता जेव्हा शपथविधी सोहळ्याला सुरुवात झाली, सगळ्यात आधी नरेंद्र मोदी यांनी मंत्रीपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्याच्यानंतर आले दुसरे नेते राजनाथ सिंग, त्या पाठोपाठ आले अमित शहा. अमित शहा यांना देखील महत्वाचं खातं दिलं जाऊ शकतं अशी चर्चा सुरू आहे. आणि अमित शहा नंतर चौथे भाजपचे महत्वाचे मंत्री नितीन गडकरी यांनी देखील शपथ घेतली. हमारे रिश्ते बड़े पुराने और गहरे हैं. द प्रेसिडेंट ऑफ किर्गिस्तान हिज एक्सीलेंसी मिस्टर शोरोनबोय जीवेनकोव. या सगळ्यांमध्ये आज शपथ घेताना ना अरुण जेटली दिसले, ना सुषमा स्वराज दिसल्या, ना सुरेश प्रभू दिसले. अरुण जेटली यांनी स्वतः नरेंद्र मोदींना पत्र लिहिलेलं होतं आणि आपल्याला काही काळ या सगळ्या व्यापातून बाहेर ठेवण्यात यावं, बाजूला ठेवण्यात यावं अशी विनंती केलेली होती. आणि त्यांच्या त्या विनंतीला मान देऊन त्यांच्याकडे यंदा कुठलंही खातं सोपवण्यात आलेलं नाहीये. त्याच पद्धतीनं सुषमा स्वराज यांच्या देखील प्रकृतीच्या कुरबुरी आहेत. मागच्या काही काळात त्यांचं देखील ऑपरेशन झालेलं होतं. यानंतर थेट जाऊयात नवी दिल्लीला. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आता आपल्यासोबत आहेत. प्रशांत, महाराष्ट्राच्या वाट्याला एकूण 8 खाती आलेली आहेत, 58 नेते मंडळींनी शपथ घेतली आज. बरोबर आहे, खास करून जर बघितलं 58 खासदारांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामध्ये जर बघितलं भारतीय जनता पक्ष 54 आहेत, शिरोमणी अकाली दलाची 1 आहे, एलजीपीची 1 आहे, सेनेची 1 आहे आणि आरपीआयचे 1 आहे, म्हणजे असे 58 आहेत. त्यानंतर लोकसभेचे 45 खासदार आहे, राज्यसभेचे 13 खासदार आहेत. आणि राज्यवाईज जर आपण त्याची आकडेवारी काढली तर बहुतांश राज्याला 1-1 आहे. आणि महाराष्ट्रात जर बघितलं, महाराष्ट्रात नितीन गडकरी आहे, प्रकाश जावडेकर आहे, पियुष गोयल आहे, संजय धोत्रे आहे. त्यानंतर सर बघितलं आपण रावसाहेब दानवे आहेत. या सगळ्या मंत्र्यांना आणि सोबतच रामदास आठवले देखील आहेत, या सगळ्यांना मंत्रिपदाची शपथ घेतली आहे का. आणि अरविंद सावंत यांना केंद्रीय मंत्रिपदाची शपथ मिळालेली आहे. दोन लोकांना, जे दानवे आणि संजय धोत्रे यांना राज्यमंत्र्याची शपथ मिळालेली आहे. तर हे सगळं जर बघितलं आपण तर एक अत्यंत महत्वाचं जर सगळं चर्चा बघितली तर आपल्याला लक्षात येतं की सगळ्यात यंगेस्ट जे मंत्री आहेत 43 वर्षाच्या त्या स्मृती इराणी आहे यावेळेसच्या मंत्रिमंडळात. आणि सगळ्यात ओल्डेस्ट बघितलं तर 72 वर्षाचे रामविलास पासवान आहे. यानंतर जर बघितलं आपण ज्या पद्धतीनं चर्चा आहे, खास करून आसाममधून 1, बिहारमधून 5, छत्तीसगडून 1, दिल्लीतून 1, गोव्यातून 1, गुजरातून 3, हरियाणा 3, हिमाचल प्रदेश 1, जम्मू काश्मीर 1, झारखंड 2, कर्नाटक 4, मध्य प्रदेश 5, महाराष्ट्र 8, ओडिशा 1, पंजाब 2, राजस्थान 3, तेलंगणा 1, युपी 9,
उत्तराखंड एक आणि वेस्ट बंगाल दोन, म्हणजे उत्तर प्रदेशात 9 मंत्री आणि त्या खालोखाल सगळ्यात जास्त मंत्री हे महाराष्ट्राला मिळाले आहे. असेच साधारणतः 58 मंत्र्यांची आज शपथविधी झालेली आहे. आणि खास करून जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीचं, समजा आपण ज्याचं विश्लेषण करतोय, तर आपल्याला लक्षात येईल की हे जे सगळं मंत्रिमंडळ आहे, हे मंत्रिमंडळ बहुतांश ज्या पद्धतीने अचानक जे परराष्ट्र सचिव होते, माजी परराष्ट्र सचिव जयशंकर यांचीही अचानक तिथे वर्णी लागली आणि ते देखील त्यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. त्यापूर्वी सुषमा स्वराज ही शपथ घेतली अशी चर्चा होती, पण सुषमा स्वराजांनी शपथ घेतली नाही आहे. या सगळ्याचं हे असं प्रकारचं विश्लेषण आपल्याला पाहायला मिळतंय. आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं, मी जिथे आता उपस्थित आहे हे नितीन गडकरींचं निवासस्थान आहे आणि इथे आता काही क्षणानंतर सर्व नवनियुक्त मंत्री इथे येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथे येणार आहेत, त्यातील राज्यातील जे अनेक मंत्री आहेत ते देखील इथे येणार आहे. त्या सगळ्यांसाठी जेवणाची व्यवस्था नितीन गडकरी यांनी केलेली आहे. नितीन गडकरींच्या स्वभावानुसार त्यांनी आपली व्यवस्था केली आहे आणि सगळ्यांना आमंत्रित केलेलं आहे. आता आम्ही नितीन गडकरींशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, ते म्हणाले खातं वाटप होऊ द्या, नंतर मी तुमच्याशी बोलतो. तर आज ते बोलणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं, पण आपण प्रयत्न करूया. पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर महाराष्ट्राच्या खात्याला उत्तर प्रदेशानंतर खालोखाल सगळ्यात जास्त मंत्रिपद हे महाराष्ट्राला मिळालेलं आहे. निश्चित, प्रशांत गडकरी जरी म्हणालेले असले खाते वाटप आधी होऊ द्यात मग आपण बोलूयात, मात्र सध्या दिल्लीत चर्चा काय सुरू आहे, कुठल्या नेत्याच्या खात्यामध्ये कुठलं खातं जाणार आहे आणि महाराष्ट्राच्या वाट्याला कुठली कुठली खाती येतील. ज्या पद्धतीनं 2014 इतिहास जर बघितला आपण, तर शिवसेनेच्या खात्याला नेहमी अवजड उद्योग खातं आलेलं आहे. यावेळेस आपण बघूया कुठलं खातं त्यांना मिळतं. संजय धोत्रेंच्या खात्यामध्ये कृषी राज्यमंत्रीपद येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रावसाहेब दानवे यांच्याकडे, ज्या पद्धतीने हंसराज अहिर यांच्याकडे गृहराज्यमंत्रीपद होतं, ते एक मंत्रीपद त्यांना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानंतर नितीन गडकरी परिवहन खातं आणि रस्ते महामार्ग हे खातं असण्याची शक्यता आहे. पियुष गोयल नेहमीप्रमाणे त्यांच्याकडे रेल्वे मंत्रालय येण्याची शक्यता आहे, कारण की अर्थ मंत्रालय हे अमित शहाकडे जाण्याची शक्यता आहे. राजनाथ सिंग यांच्याकडे गृहमंत्री जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर प्रकाश जावडेकर बसले, गेल्या वेळी त्यांच्याकडे मनुष्यबळ विकास खातं होतं, यावेळेस कुठलं खातं येतं ते पाहणं त्यांच्यासाठी महत्वाचं ठरणार आहे, कारण की वाणिज्य खात्यासाठी त्यांची वर्णी लागेल अशी चर्चा आहे. आणि त्यानंतर जर बघितलं आपण ज्या पद्धतीनं चर्चा आहे या सगळ्या मंत्रिमंडळामध्ये, अमित शहाची एंट्री झाल्यामुळे ज्या पद्धतीने सगळं मंत्रिमंडळाचं स्वरूप कसं बदलतं आणि 2 नंबरचं मंत्रिपद कोणाला मिळतं, कारण की गेल्या 2014 पूर्ण मंत्रिमंडळामध्ये 2 नंबरचं खातं जे होतं ते गृहमंत्रालयात होतं, म्हणजे पंतप्रधान जर देशात नसेल तर गृहमंत्री देशाचा कार्यभार सांभाळायचे, त्यामुळे ते गृहमंत्री पद कोणाला मिळतं हे कुठलं खातं कुणाकडे जातं हे बघणं प्रशांत महत्वाचं.